नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुशील तुमचे एज्युकेशन टीच मी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत करीत आहोत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एकूण वीस प्रश्न विचारलेले आहेत वीस पैकी तुम्हाला किती अचूक उत्तरे माहीत होती ते कमेंट करून नक्की सांगाल त्यामुळे तुमच्या अभ्यासाचे लेवल तुम्हाला माहीत होणार ठीक आहे चला तर वेळ न घाल तर आपण आजच्या या क्लासला सुरू करूया तर प्रश्न क्रमांक पहिला आहे मित्रांनो गावात कोतवालाची नेमणूक कोण करते गावात कोतवालाची नेमणूक कोण करते तर मित्रांनो गावात कोतवालाची नेमणूक तहसीलदार करतोय ठीक आहे तर गावात कोतवालाची नेमणूक तहसीलदार करतोय प्रश्न क्रमांक दुसरा आहे मित्रांनो मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात तर मित्रांनो मराठी भाषेचे पाणिनी असे दादोबा पांडुरंग तरकटकर यांना म्हणतात ठीक आहे दादोबा पांडुरंग तरकटकर यांना मराठी भाषेचे पाणी म्हणून म्हटले जाते प्रश्न क्रमांक तिसरा आहे मित्रांनो भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोण तर मित्रांनो भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोण तर दादासाहेब फाळके हे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक होत मित्रांनो तर दादासाहेब फाळके हे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक होत चला तर पुढच्या प्रश्नाकडे ओढवूया आपण तर मित्रांनो प्रश्न क्रमांक चौथा आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक चौथा भारताच्या अनुविज्ञानाचे जनक कोण तर मित्रांनो तुमच्याकडे तीन सेकंद आहेत भारताच्या अनुविज्ञानाचे जनक डॉक्टर होमी जहांगीर भाभा हे होत ठीक आहे मित्रांनो चला तर पुढच्या प्रश्नाकडे बोलूया आपण भारताच्या अनुविज्ञानाचे जनक कोण ठीक आहे संविधानाच्या संविधान समितीचे अध्यक्ष कोण तर तुमच्याकडे तीन सेकंद आहेत मित्रांनो तर मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान समितीचे अध्यक्ष होत ठीक आहे चला तर पुढच्या प्रश्नाकडे बोलूया आपण प्रश्न क्रमांक सहावा मित्रांनो संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कुठे आहे तर याचे उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे तीन सेकंद आहेत तर मित्रांनो संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय न्यूयॉर्क इथे आहे ठीक आहे तर मित्रांनो प्रश्न क्रमांक सातवा आहे तो म्हणजेच जगातील सर्वात मोठी पर्वतरांग कोणती तर जगातील सर्वात मोठी पर्वतरांग कोणती तर तुमच्याकडे तीन सेकंद आहेत मित्रांनो तर हिमालय ही जगातील सर्वात मोठी पर्वतरांग आहे मित्रांनो ठीक आहे तर हिमालय ही जगातील सर्वात मोठी पर्वतरांग आहे प्रश्न क्रमांक आठवा सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता याचे उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे तीन सेकंद आहेत तर मित्रांनो सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह हा बुध होय ठीक आहे चला तर पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण प्रश्न क्रमांक नववा मित्रांनो भारतात नैसर्गिक वायू मिळण्याचे ठिकाण कोणते भारतात नैसर्गिक वायू मिळण्याचे ठिकाण कोणते तर मित्रांनो मुंबई हाय हे भारतामध्ये नैसर्गिक वायू मिळण्याचे ठिकाण होय त्यामुळे मुंबई हाय आपले योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे चला तर पुढच्या प्रश्नाकडे वडूया तर प्रश्न क्रमांक दहावा महाराष्ट्रातील पहिली महिला बँक कुठे स्थापन केली गेली तर मुंबईला दोन हजार तेरामध्ये ठीक आहे चला तर पुढच्या प्रश्नाकडे एवढूया आपण शरीराचे तोल सांभाळ साम्ण... सांभाळण्याचे काम कोणता मेंदू करतो तर मित्रांनो शरीराचे तोल सांभाळण्याचे जो कार्य आहे तो अनुमस्तिष्क करत असतोय ठीक आहे अनुमस्तिष्क चला तर पुढच्या प्रश्नाकडे वडूया मंत्रिमंडळ आपल्या कामकाजात कोणाला जबाबदार असते तर मित्रांनो मंत्रिमंडळ आपल्या कामकाजात लोकसभेस जबाबदार असते ठीक आहे त्यामुळे लोकसभा हे आपलं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे चला तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया मग प्रश्न क्रमांक चौदा आहे मित्रांनो मिहान हा प्रकल्प कुठे उभारण्यात येत आहे तुमच्याकडे तीन सेकंद आहेत मित्रांनो तर मित्रांनो मियान हा प्रकल्प नागपूर या ठिकाणी आकारण्यात येत आहे आहे ठीक चला तर पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण प्रश्न क्रमांक पंधरा आहे मित्रांनो यमुना पर्यटन ही कादंबरी कोणी लिहिली तुमच्याकडे दोन सेकंद आहेत मित्रांनो तर मित्रांनो यमुना पर्यटन ही कादंबरी बाबा पदमजी यांनी लिहिली ठीक आहे बाबा पदमजी यांनी लिहिली यमुना ही कादंबरी प्रश्न क्रमांक का सोळावा केवढा मोठा साप हा वाक्याचा प्रकार ओळखा तर मित्रांनो केवढा मोठा साप हा या वाक्याचा प्रकार आहे तो म्हणजेच उद्गारार्थी वाक्य ठीक के आ, उद्गार आहे केवढा मोठा साप हा याच्यामध्ये उद्गार निघालेला आहे त्यामुळे हा उद्गारार्थी वाक्य असणार आहे ठीक आहे चला तर पुढच्या प्रश्नाकडे उडूया आपण पुढचा प्रश्न आहे इंडिया डिवायडेड हे पुस्तक कोणी लिहिले तर मित्रांनो इंडिया डिवायडेड हे पुस्तक कोणी लिहिले तुमच्याकडे तीन सेकंद आहेत तर मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी इंडिया डिवायडेड हे पुस्तक लिहिले ठीक आहे प्रश्न क्रमांक अठरावा मित्रांनो भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र कुठे उभारण्यात आले तुमच्याकडे तीन सेकंद आहेत उत्तर देण्यासाठी तर भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र हे दिल्ली येथे उभारण्यात आलेले आहे ठीक आहे दिल्लीला भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र उभारण्यात आलेलं होतं प्रश्न क्रमांक एकोणवीस गुजरात राज्याची राजधानी कोणती तर मित्रांनो गुजरात राज्याची राजधानी ही गांधीनगर आहे ठीक आहे गांधीनगर ही गुजरात राज्याची राजधानी आहे प्रश्न क्रमांक वीस मित्रांनो लिपी वर्षात किती दिवस असतात तर मित्रांनो लीप वर्षामध्ये किती दिवस असतात चला कमेंट करा याचे उत्तर कमेंट करा पटापट लीप वर्षात किती दिवस असतात तर मित्रांनो लीप वर्षामध्ये एकूण किती दिवस असतात तर एकूण तीनशे सहासष्ट दिवस असतात एकूण किती दिवस असतात एकूण तीनशे सहासष्ट दिवस असतात त्यामुळे तीनशे पासष्ट आपलं उत्तर होणार नाही तीनशे सहासष्ट आपलं यापैकी नाही योग्य उत्तर होणार ठीक आहे मित्रांनो म्हणून यापैकी नाही आपलं योग्य उत्तर होणार यापैकी नाही आपलं योग्य उत्तर होणार मित्रांनो तीनशे सहासठ ठीक आहे तीनशे सहासठ असतात तीनशे सहासठ दिवस असतात लिप असतात हो तर हे होते आजचे वीस अतिशय महत्त्वाचे प्रश्न आवडले असेल तर लाईक करा मित्रांनो नवीन असाल तर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र